आता बातमी आहे निसर्गाच्या रुद्रावताराची. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये अचानक झालेल्या हिमस्खलनामुळे महापूर आलेला आहे. जोशी मठाजवळील चमोलीमध्ये सकाळी हिमस्खलन झालं आणि धौली गंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा खाली आला आणि या पाण्यासह मोठमोठाले दगड आणि झाडं देखील वाहून गेलेली आहेत. दृश्य आपण पाहतोय उत्तराखंडच्या चमोलीमधली दृश्य आहेत. या पुराचा जोर एवढा होता की तपोवन धरणाला मोठं धरणाचं मोठं नुकसान झालेलं आहे. तसंच ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टला देखील मोठा धक्का बसल्याची माहिती मिळते. या पुरात शेकडो घरांचं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर अनेक जण वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जाते. दरम्यान या पूरस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाची टीम सध्या घटनास्थळी दाखल झाली आहे. फोन लाईनवरून आपल्यासोबत कॅप्टन सतीश डगे जोडले गेलेले आहेत. सतीशजी, एकंदरीत उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालेलं आहे आणि मोठी हानी झाल्याची शक्यता वर्तवली जाते, काय म्हणणं आहे तुमचं यावर? नक्कीच, भारतामधला जो सब हिमालयन रिजन आहे ज्यामध्ये उत्तराखंड सारखं राज्य असेल, हिमाचल प्रदेश सारखं राज्य असेल, जम्मू अँड काश्मीर सारखं राज्य असेल, या ठिकाणी नेहमीच अशा प्रकारच्या निसर्गाच्या रुद्रावताराला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि मग त्या ठिकाणी हिमस्खलन असेल किंवा बर्फाच्छादित अशा प्रकारचे वारे असतील, यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होत असते आणि त्याचाच एक प्रकार आज घडीला आपण पाहतोय. दुर्दैवाने या ठिकाणी असणारी जी सिव्हिलियन पॉप्युलेशन आहे, जे नागरिक आहेत, त्यांना तर अशा गोष्टींना सामोरं जावंच लागतं. पण आपले जे आर्म्ड फोर्सेस आहेत, आपलं सैन्य तर असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे वेगवेगळ्या प्रकारचे अर्धसैनिक बल जे त्या ठिकाणी तैनात असतात, त्यांना सुद्धा या निसर्गाच्या रुद्रावताराचा नेहमी सामना करावा लागतो. आणि तुम्ही जो एरिया सांगताय, जोशीमठच्या आसपासचा जो एरिया आहे, त्या ठिकाणी आपलं एस्टॅब्लिशमेंट 21 म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत काम करणारं आणि अतिशय सिक्रेटली काम करणारा असं इस्टॅब्लिशमेंट 21, त्याचे जवान सुद्धा त्या ठिकाणी तैनात असतात. आणि अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तिथल्या लोकांना रेस्क्यू रिलीफ सर्व्हिसेस देण्यासाठी सुद्धा आर्म्ड फोर्सेसचा महत्वाचा रोल त्या ठिकाणी असतो. सतीशजी, अनेक वारंवार या ठिकाणी या घटना घडत आहेत, प्रशासनाकडून आता आणखी काय उपाययोजना या ठिकाणी केल्या जाव्यात? अशा प्रकारची ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती असते, वेगवेगळ्या टप्प्यांना आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मिटिगेशन एफर्ट्स किंवा त्याच्याही आधी प्रिव्हेंटिव्ह एफर्ट्स, की या नैसर्गिक आपत्तीला आपल्याला काही रोखता येणार नाही, पण तिथे राहणारी जी जनता आहे त्यांच्यापर्यंत जर वेळीत अशा प्रकारची माहिती पोहोचवता आली तर आपल्याला कमीत कमी जीवितहानी आणि वित्तहानी करता येईल. आणि याच अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट, वेदरशी संबंधित सॅटेलाइट आणि फोर वॉर्निंग, अशा प्रकारच्या नॅचरल डिझास्टरची फोर वॉर्निंग तिथल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत जर आपल्याला पोहोचवता आली तर हानी आपल्याला मोठ्या प्रमाणावर रोखता येऊ शकते. दुसरी महत्वाची गोष्ट, असं झाल्यानंतर रेस्क्यू रिलीफ मेजर्समध्ये प्रशासनासोबतच आर्म्ड फोर्सेस जे ट्रेंड जवान असतात त्यांचा सुद्धा या ठिकाणी सहभाग महत्वाचा त्या ठिकाणी ठरतो. नक्कीच, योग्य ते उपाययोजना करणं गरजेचं आहे. धन्यवाद सतीशजी, तुम्ही साम टी व्हीशी संवाद साधल्याबद्दल. दृश्य आपण पाहतोय उत्तराखंडमधली दृश्य आहेत, उत्तराखंडच्या चमोलीमधली दृश्य आहेत. अचानक या ठिकाणी हिमस्खलन झालेलं आहे, त्यामुळे महापूर आलेला आहे. जोशीमठ इथली ही दृश्य आहे, जोशीमठ जवळची चमोलीमध्ये आज सकाळी हिमस्खलन झालं आहे आणि धौली गंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा खाली आला. या पाण्यासह मोठमोठाले दगड आणि झाडं देखील वाहून गेलेली आहेत. या पुराचा जोर एवढा होता की तपोवन धरणाला देखील धरणाचं यात मोठं नुकसान झालेलं आहे. दृश्य आपण पाहतोय चमोलीमधली ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टला देखील याचा मोठा धक्का बसल्याची माहिती मिळते आणि या पुरात शेकडो घरांचंही नुकसान झालेलं आहे, अनेक जण वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जाते. तर या पूरस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि या ठिकाणी बचाव कार्य त्यांच्याकडून केलं जात आहे. तर विविध उपाययोजना सध्या प्रशासनाकडून राबवल्या जात आहेत. उत्तराखंडमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, वारंवार या ठिकाणी हिमस्खलनाच्या घटना घडत असतात, त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ते पावलं या ठिकाणी उचलणं गरजेचं आहे. तर चमोलीमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, अचानक सकाळच्या दरम्यान हिमस्खलन झालेलं आहे. जोशीमठ जवळची दृश्य आहेत, हिमस्खलन झालं आहे त्यामुळे धौलीगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा खाली आला. या पाण्यासह मोठमोठाले दगड आणि झाडं देखील वाहून गेल्याचं समोर आलंय. तर हिमस्खलनानंतरची दृश्य आपण पाहतोय, हिमस्खलनानंतर महापूर आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा आपण या ठिकाणी पाहतोय. यात मोठमोठी झाडं त्याचबरोबर दगड वाहून गेलेले आहेत आणि या पुराचा जोर एवढा होता
की तपोवन धरणाचं देखील यात मोठं नुकसान झालेलं आहे. काही नागरिक वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जाते आणि शेकडो घरांचं देखील नुकसान झालेलं आहे. त्यामुळे प्रशासनाची टीम सध्या घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांच्याकडून या पूरस्थितीची पाहणी केली जाते. त्याचबरोबर बचाव कार्य देखील या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे.